एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते की ठाणे सीडीआर प्रकरणामध्ये एक मोठा खुलासा समोर आलेला आहे. अभिनेता साहिल खान याचा कॉल डिटेल लीक केल्याचे प्रकरण उघडकीस आलेले आहे. सीडीआर केसमध्ये आतापर्यंत 12 आरोपींना गुन्हे शाखा ठाणे यांनी अटक केलेली आहे. रिजवान सिद्दीकी आतापर्यंत पोलिसांशी खोटं बोलत असल्याचं समोर आलेलं आहे. रिजवान सिद्दीकी मॅग्नम डिटेक्टिव्ह एजन्सी बरोबर त्याचा टायअप आहे आणि जॉकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ यांनी साहिल खानचा काढलेला सीडीआर रिजवानला पाठवलेला होता आणि पुढील तपास आता ठाणे गुन्हे शाखा पोलीस करत आहेत. वारंगल इथे त्याच्यावर चिटिंगचा मामला दाखल आहे आणि कोर्टाचे समन्स लॅपटॉपमध्ये सापडलेले आहेत. आणि कंगना राणावत यांनी ऋतिक रोशनचा देखील मोबाईल फोन नंबर रिजवानला पाठवलेला होता आणि त्याचा तपास ठाणे गुन्हे शाखा करत आहे अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिलेली आहे. सीडीआर प्रकरणामध्ये बॉलिवूड जे आहे ते या ठिकाणी कशा पद्धतीने वर्तत चाललेलं आहे, कशा पद्धतीने गोत्यामध्ये आलेलं आहे त्याची एक महत्वाची आणि मोठी बातमी त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहत आहे. दोन दिवस आधी आम्ही आमचा 12वा आरोपी रिजवान सिद्दीकी याला अटक केलेली आहे. जसं आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की अटकेच्या वेळेस त्याचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप आम्ही जप्त केले होते. त्याच्या अनालिसिसमध्ये काही तपासामध्ये गोष्टी पुढे आलेल्या आहेत. सर्वात प्रथम तर याने आतापर्यंत पोलिसांना खोटं स्टेटमेंट दिलेलं आहे की मी मॅग्नम डिटेक्टिव्ह एजन्सी यांना फक्त मागच्या 6 महिन्यापासून नव्हतो पण तो 2014 पासून या प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी सोबत संपर्कात आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या थ्रू डिटेक्टिव्ह काम करून घेतोय. या मॅग्नम डिटेक्टिव्ह एजन्सीचा टीडीएस टॅक्स डिडक्टेड ऑन सोर्स संदर्भात एक कम्युनिकेशनचा मेल आम्हाला 2014 सालचा तपासामध्ये प्राप्त झालेला आहे. याचबरोबर आयशा श्रॉफ यांनी साहिल खान यांच्या सीडीआर अनालिसिससाठी आणि पुढील त्यांच्या केस रिलेटेड असल्याने रिजवानला नंबर पाठवलेला आहे. रिजवान जो आहे याच्या विरुद्ध वारंगल या ठिकाणी ऑलरेडी फोर्जरीचा गुन्हा 420 मध्ये दाखल आहे आणि त्याच्या विरुद्ध चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वारंगल यांनी समन्स काढलेला आहे. या संदर्भातही आम्हाला कम्युनिकेशन संदर्भात लॅपटॉप मधून माहिती मिळालेली आहे. त्याचबरोबर मोबाईल चॅट मध्ये कंगना रनौत यांनी 2016 साली ऋतिक रोशन यांचा एक नंबर जो आहे रिजवानला शेअर केलेला आहे. तर तो आणखीन आम्ही अधिक तपास करत आहे की तो नंबरचा जो आहे सीडीआर काढलेला आहे किंवा नाही यावर आणखीन तपास करत आहे. आम्ही मोबाईल कंपन्यांच्या नोडल ऑफिसर्सला आम्ही माहिती विचारलेली आहे. ती माहिती यायला थोडा वेळ लागेल पण या सर्व दृष्टिकोनातून ठाणे क्राईम ब्रांच तपास करत आहे. मला सांगा सीडीआर ज्या एजन्सी आहेत या कशा प्रकारे काम करतात? मुळात असं आहे की इंडियन टेलिग्राफ ऍक्ट प्रमाणे कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचं संभाषण चोरून ऐकणं किंवा टेप करणं हा गुन्हा आहे. पण दुसऱ्या कोणाचे तरी फोनचे तपशीलच या डिटेक्टिव्ह एजन्सीमधल्या काही लोकांनी कोणाला तरी कदाचित पैसे दिले असतील हे मिळवले आणि त्या अनुषंगाने वैयक्तिक माहिती त्याच्यामधनं बाहेर यायला लागली की कोणाकोणाचे संबंध कोणाशी आहेत, मग राजकीय लोकांशी असतील, फिल्मी लोकांशी असतील आणि कशा प्रकारचे संबंध आहेत ही सगळी माहिती आल्यानंतर 4 ते 5 डिटेक्टिव्ह एजन्सी आहेत की त्यांची आतावर त्यातल्या काही लोकांवर गुन्हे दाखल झालेले आणि कशा तऱ्हेने लोकांचं संभाषण टेप केलं जातं वेगवेगळ्या अत्याधुनिक घेणे हे केवळ प्रतिकात्मक एक सभागृहामध्ये दाखवून दिलं. अशी काही चर्चा आहे की सीडीआरमध्ये कोणाचे नको तिथे संबंध आहेत अशा लोकांना ते दाखवून ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न झालेत अशा तऱ्हेची चर्चा सुरू झाली. काही लोकांचे समजा परदेशामध्ये नको असलेल्या लोकांशी संबंध असतील, काहींचे व्यक्तिगत आयुष्यातले संबंध आहेत. म्हणजे व्यक्तिगत आयुष्यात स्वातंत्र्याच्या घटनेने दिलेल्या हक्कावरच आता यामुळे गदा यायला लागलेले ह्याची जाणीव मी सभागृहात करून दिली आणि अशा तऱ्हेची माहिती ह्या मंडळींना जर उपलब्ध व्हायला लागली तर ब्लॅकमेलिंगचे प्रकार आणखी वाढतील की काही लेझरसारखी किरणं सोडायची आणि मग त्या अनुषंगानं काही शब्द त्याच्यामध्ये कन्वर्ट केले जातात आणि ते टेप केले जातात. अशा तऱ्हेचे अनेक अत्याधुनिक इक्विपमेंट्स आहेत की सहसा जनरली प्रत्येक देशाच्या गुप्तहेर संघटना ज्या वापरतात त्यातल्या छोट्या स्वरूपाची ही यंत्रसामुग्री अशा डिटेक्टिव्ह एजन्सीजच्या हातात आलेली आहे. अशा तऱ्हेची चर्चा ऐकल्यावर मी हा विषय उठवला. पोलिसांना सगळीकडे बघावं लागतं. डिटेक्टिव्ह एजन्सी जो क्लायंट नेमतो
त्या क्लायंट जे काही काम देतो त्याच्यावरच ते लक्ष देतात, पण त्याच्यामध्ये नको ती माहिती आली तर जी पोलिसांना मिळणार नाही ती यांना मिळाली, असं झालं ना। धन्यवाद गाडगीळ साहेब। पोलिसांपेक्षाही डिटेक्टिव्ह एजन्सीकडे जास्त माहिती आहे आणि ती राजकारण्यांची आहे, अधिकाऱ्यांची आहे, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे आज सदनात अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केलेला आहे। महाराष्ट्रात डिटेक्टिव्ह एजन्सीला बंदी असली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामन अनिल निर्मळेसह विलास।